श्री स्वामी समर्थ श्रोते हो दर दिवस दरवर्षी श्रावण पौर्णिमा किंवा रक्षाबंधन हा सण दहा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान येतो परंतु श्रोते हो यावर्षी काय झाले आहे अधिक श्रावण आलेला आहे आणि या कारणास्तव श्रावण एक दिवशी दोन महिन... एक दिवशी दोन महिन्यांचा असेल होय श्रोते हो, हो। यावर्षी दोन दिवस साजरा होणार आहे ते म्हणजे रक्षाबंधन क्षते हो या दिवसाचे शुभमुहूर्त तारीख संपूर्ण माहिती जाणून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा रक्षाबंधन कोणाचा सण आहे हिंदू धर्मातील एक प्रमुख सण श्रावण महिन्यात होणाऱ्या या सणांची बन सणाची बंधू आणि बहीण आतुरतेने वाट पाहत असतात रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेलाच येतो दरवर्षी श्रावण पौर्णिमा ही दहा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान येते परंतु यावर्षी आलेले श्रावण अठरा जुलैपासून सुरू होऊन दोन आलेत ना श्रावण अधिक आणि निज श्रावण त्यातले एक आहे तो अठरा जुलैला सुरू झाला आणि पंधरा सप्टेंबरला संपेल अशा प्रकारे रक्षाबंधन नेहमीप्रमाणे पंधरा दिवस उशिरा होईल एवढेच नाही तर रक्षाबंधन एकाऐवजी दोन दिवस असणार आहे हे देखील खूप महत्त्वाचं आहे रक... रक्षाबंधनाच्या दिवशीच भद्रा येणार आहे कारण दरवर्षी भद्रा येत नाही यावर्षी श्रावण महिन्याची पौर्णिमा तीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ते एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजून अठ्ठावन्नपर्यंत असेल लक्षात घ्या श्रोते हो। आणि रक् तीस ऑगस्टला काय करायचं आहे सकाळी दहा वाजल्यापासून म्हणजे दहा वाजून अठ्ठावन्न म्हणजे जवळजवळ अकरा वाजल्यापासून ते एकतीस ऑगस्टपर्यंत सकाळी आठ वाजेपर्यंत असा रक्षाबंधनाचा कार्यक्रम राहील पण तीस ऑगस्टच्या सकाळी दहा नंतर भद्रा सुरू होईल आणि तीस ऑगस्टच्या रात्री नऊ पंधराला संपेल त्यामुळे तीस ऑगस्टच्या रोजी रात्री नऊ वाजून एक ते दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून पाच मिनटापर्यंत बन बहीण भावाला राखी बांधू शकते टाईम लक्षात घ्या होते हो नऊ वाजून एक, एक मिनिट ते दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे रात्री नऊ वाजून एक मिनटानंतर आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजेपर्यंत हा तीस ऑगस्टला असा हा बहीण भावाचा कार्यक्रम होणार आहे आणि बहीण भावाला राखी बांधू शकते कारण भद्राकाल आलेला आहे मध्ये त्यामुळे या दिवशी राखी बांधली जात नाही श्वते हो शास्त्रात भद्रकाल हे खूप शुभ कार्य करण्यासाठी अशुभ मानले जाते भद्रकालात केलेले कोणतेही कार्य शुभ फळ देत नाही विशेषतः भद्र्यामध्ये कधीही राखी बांधण्यास सक्त मनाई आहे खरे तर भद्र काळात रावणाच्या बहिणीने त्याला राखी बांधली होती आणि त्याच वर्षी भगवान रामाने लंकापती रावणाचा वध केला होता एवढेच नाही तर रावणाच्या संपूर्ण वंशाचा नायनाट केला त्यामुळे भाद्र्यात राखी बांधली जात नाही याने भा भावाचं आयुष्य कमी होतं तर श्रोते हो लक्षात घ्या तुम्हाला जर ही संपूर्ण माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समत लिहायला विसरू नका धन्यवाद